नमस्कार, मी लीना काळे, V24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात मराठी बातमीपत्र सविस्तर। लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवाजवी वीज बिले आली, ती रद्द करून या काळातील आकारणीसह रद्द करावी या मागणीला घेऊन माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप व माजी विधानसभा उपसभापती ॲडव्होकेट मोरेश्वर टेंबुर्डे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वरोराच्या वतीने येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले। या काळात सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार, कारोबार, रोजगार सर्व बंद होते, त्यामुळे गरिबांना कोणत्याही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नव्हते। त्यामुळे लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल परत घेण्यात यावे व या काळातील वीज बिल माफ करण्यात यावे। तसेच यापुढे 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी। विजेच्या एका युनिटचे उत्पन्न खर्च 2.50 रुपये असताना घरगुती ग्राहकांना 7.50 रुपये सरासरी घेतले जातात व कमर्शियल व औद्योगिक वापराकरता 11.50 रुपये वीज बिल चार्ज केले जाते। म्हणून विजेचे सर्व ग्राहकांचे वीज बिल निम्मे करण्यात यावे। विदर्भात 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात गेल्या 3 वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतीपंपाचे सर्व थकित वीज बिल माफ करण्यात यावे। शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला तत्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे व विदर्भ उष्ण नक्षलग्रस्त सर्वात जास्त वीज तयार करणारा प्रदेश असल्यामुळे विदर्भातील 120 तालुक्यातील भार नियम कायमचे संपवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वरोडा येथील कार्यकारी अभियंते यांच्या मार्फत राज्याचे ऊर्जा मंत्री आमदार नितीन राऊत यांना देण्यात आले आहे। तसेच वीज बिलाची होळी करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी विदर्भवादी नेते ॲडव्होकेट वामनराव चटप, माजी विधानसभा सभापती मोरेश्वर टेंबुर्णे, ॲडव्होकेट शरद कोरेकर, किशोर पोतनवार, मितीन भागवत, आशिष घुमे, सुधीर सातपुते, श्रीहरी पावडे, विठ्ठल बखट आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 1 जुलैपासून तर 9 जुलैपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये ठिकठिकाणी वीज बिलाच्या होळ्या केल्या। 10 जुलैला आम्ही राज्यातल्या 110 तालुक्यांमध्ये सगळे आलेले MSEB चे बिल परत केले त्यांना। आणि आमच्या मूळ मागण्या आहे, लॉकडाऊनच्या काळात धंदे, उद्योग, उदीम, व्यापार, कारोबार, मजुरी सगळं बंद होतं, म्हणून लॉकडाऊनच्या काळातलं सगळं वीज बिल माफ करावं। 24 मार्चपासून 3 महिन्याचं 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी। दिल्ली सरकार 1 युनिट वीज तयार करत नाही, पण 200 युनिट मोफत देते। आम्ही 6300 मेगावॅट वीज तयार करतो, फक्त 2200 वापरतो, 4100 विदर्भाच्या बाहेर जाते आणि आम्हालाही तेच दर लावले जातात, 5, 5, 10, 6, 17 आणि 11, 11, 56। म्हणून आमचं म्हणणं की हे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्या, विजेचे दर निम्मे करा, याच्यासाठी की आम्ही एवढी वीज तयार करतो, 2.5 रुपये उत्पादन खर्च एका युनिटचा आणि साधारणपणे सरासरी घरगुती ग्राहकाला 7.5 रुपयापर्यंत वीज बिल पडते आणि इंडस्ट्रीयल आणि कमर्शियलला जवळजवळ 11.56 रुपये पडते। तरी वीज मंडळाचा संचित घाटा 53,000 कोटीचा असून वीज मंडळावरचं कर्ज 38,000 रुपये आहे। म्हणून आम्ही म्हणतो विजेचं बिल कायमचं संपवा। गेल्या 3 वर्षात विदर्भामध्ये दुष्काळी स्थिती आहे, म्हणून शेतीपंपाचं वीज बिल कायमचं संपवा आणि यापुढे मागेल त्याला वीज द्या। विदर्भातलं लोडशेडिंग संपवा आणि शेतीपंपांना तातडीने पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज द्या। या सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। आज जिल्ह्यातल्या जवळजवळ 12 तालुक्यांमध्ये हे कंटिन्युअसली सुरू आहे, राहिलेल्या 13वा तालुका 4 तारखेला आहे आणि या तऱ्हेने हे सगळं विदर्भातल्या 120 तालुक्यात आळून पाळून हे आंदोलन चालू आहे। आमची ग्राहकांना एवढीच विनंती आहे की या मुद्द्यावर निर्णय होतपर्यंत कोणीही विजेचं बिल भरू नये। नाही, मागण्या जर मान्य झाल्या, आम्ही गेली 3 वर्ष विजेच्या प्रश्नावर लढतो। आम्ही 17 किलोमीटर संविधान चौक तेव्हाचे यांचे वीज मंत्री कोराडीला त्यांच्या घरापर्यंत चालून गेलो होतो आणि ते त्यावेळेला हजर राहिले नाही, कबूल करून हजर राहिले नाही आणि आता म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आता तेच म्हणते 300 युनिटपर्यंत मोफत वीज द्या। म्हणजे लोकशाहीत निर्लज्जम सदा सुखी अशी परिस्थिती आहे आणि असं जर झालं नाही झालं तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन करतो। V24 तास साठी सारथी ठाकूर, वरोरा, चंद्रपूर। कळंत्रेवाडी तालुका कराड येथे डासांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले असून परिणामी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया व हिवताप यांसारख्या गंभीर साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। कंत्रट्टेवाडी तालुका कराड येथे डासांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले असून
साधारणपणे 7 ते 8 महिन्यांपूर्वी फॉगिंग मशीनद्वारे येथील ग्रामपंचायतीने डास प्रतिबंधात्मक फवारणी केली होती, त्यानंतर आजपर्यंत फवारणी झाली नाही। वास्तविकपणे दर 2 महिन्यांनी किंवा गरजेनुसार डास प्रतिबंधात्मक फवारणी करणे गरजेचे असते। ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने गावात डासांचे प्रमाण वाढत आहे। परिणामी डासांमार्फत डेंग्यू, मलेरिया, हिवताप, चिकनगुनिया यासारख्या गंभीर साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे भयावह वातावरण निर्माण झाले आहे। त्यातच येथे वाढणारा डासांचा प्रादुर्भाव नागरिकांना रोगाचा खाईत लुटणारा ठरत आहे। कंत्रटेवाडी ग्रामपंचायतीने आजपर्यंत गावातील गटारे नाले बांधणी संदर्भात ठोस असा कोणताही कार्यक्रम राबवला नाही। विशेष तरतुदीमध्ये शासन स्तरावर गटारे बांधण्याच्या निधीसाठी कसलाही पाठपुरवठा केला गेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत गटारे आजही दुर्लक्षित राहिले आहे। गावात शोष खड्ड्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, त्यातील काही शोष खड्डे अक्षरशः बुजून गेले आहे, त्यामुळे या खड्ड्यात सांडपाणीचे शोषण होत नसल्याने घरापाठीमागे दलदलीचे साम्राज्य पसरले आहे। काही कुटुंबियांनी तर घरातील सांडपाणी घराजवळील उकिरड्यावर सोडले आहे, तेथे पाणी साचून राहिल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढू लागल्याने सध्याच्या या कोरोना विषाणूच्या महामारीच्या भयावह कालावधीत डासाचे वाढते प्रमाण नागरिकांसाठी चिंतेचे विषय बनला आहे। यासाठी वेळीच ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा गंभीर साथरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो। यासाठी खंड पडू न देता दर 2 महिन्याने ग्रामपंचायतीने डास प्रतिबंधात्मक फवारणी करणे आवश्यक आहे। तसेच गावात गटारे बांधणी संदर्भात ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थान करत आहेत। 24 तास करिता रघुनाथ थोरात, कराड। चिमूर येथे युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौतम पाटील यांनी शेतमाल खरेदी करून खोट्या स्वरूपाचा 3,73,250 रुपयांचा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। 29 जुलै 2020 रोजी मौजा वाहनगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील सुधाकर आत्माराम थुटे हा कायमचा रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहे। यांनी युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौतम पाटील यांना शेतमाल 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दराने 65 क्विंटल कापूस विकला असता सदर मालाची किंमत 3,73,250 रुपये झाली असून 35,000 रुपये नगदी स्वरूपात देऊन उर्वरित रकमेचा भारतीय स्टेट बँक शाखा सावरी बीड या बँकेचा 1,23,400 रुपयांचा एक धनादेश व बँक ऑफ महाराष्ट्र दुसरा 2,00,000 रुपयांचा धनादेश दिला व धनादेश बाउन्स झाला असून ही सर्रासपणे शेतकऱ्याची फसवणूक आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौतम पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात यावी व अशा प्रकारे पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आम्ही सुधाकर आत्माराम फुटे राहणार वाहनगाव तालुका चिमूर येथील शेतकरी असून चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठकसन गौतम पाटील यांनी माझ्याकडून 74 क्विंटल कापूस खरेदी करून नेला। त्यांनी 8 दिवसात पैसे देतो म्हणून मला त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 2 चेक दिले, चेक बाउन झाले आहे। तरी माझ्याकडे आता शेतीला लावण्यासाठी माझ्याकडे पैसा नसल्यामुळे मी हालाकीचे जीवन जगत आहे, तरी कृपया योग्य ती चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि माझे पैसे मला मिळवून देण्यात यावे ही माझी कडकडीची विनंती आहे। 24 तास करिता सुनील कोडापे, चिमूर। गोंदिया जिल्ह्यात आज नवे 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर 4 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे। जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता 29 झाली असून एकूण बाधित रुग्णांची संख्या 266 झाली आहे। आज जे 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यामध्ये 2 रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील असून यामध्ये भानपूर व रजेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवे गाव बांध येथील 1 रुग्ण व 1 रुग्ण हा तिरोडा येथील रहिवासी आहे। असे एकूण 228 बाधित रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत। जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे, यामध्ये देवरी येथे 3 आणि गोंदिया तालुक्यातील कुडवा मोरवाही आणि किडांगी पार येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे। आता जवळपास आपल्याकडे 13 लोकांचे देवरी प्रॉपर तालुक्यामध्ये देवरी शहरामध्ये 13 लोकांचे अहवाल कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत, सोबत पूर्ण बाकी अख्ख्या तालुक्यामध्ये आपले एकूण 18 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत। आपण देवरीमध्ये कंटेनमेंट झोन बनवलेले आहेत, वार्ड नंबर 5, वार्ड नंबर 8, वार्ड नंबर 9, वार्ड नंबर 10 आणि 5 आज केलेले आहेत, वार्ड नंबर 16
हे आपण कंटेनमेंट झोन केलेले आहेत. आपण यांचे जेवढेही कॉन्टॅक्ट आहेत प्रत्येकाचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट यांना आपण आरटीपीसीआर स्वॅबसाठी टेस्ट केलेले आहेत. त्यांचे अहवाल गेले. त्यांच्यापैकी जे पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट काही आलेले आहेत त्यांना पण आपण सीसीसी देवरीमध्ये टेस्ट करून गोंदियाला त्यांना आपण ॲडमिट केलेलं आहे. सोबत त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट सगळ्यांना देवरीमध्ये सीसीसीमध्ये ॲडमिट केलेले आहे. त्यांची स्वॅब तपासणी डेली सुरू आहे. इकडे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले सगळे जे अधिकारी आहेत त्यांची पण तपासणी झालेली आहे. त्यांच्यापैकी काहींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. अधिकाऱ्यांपैकी कोणी सध्या पॉझिटिव्ह आलेले नाही आहेत. माझ्या देवरी नागरिकांना शिकायची विनंती आहे की कुठल्याही पद्धतीत घाबरून जाऊ नये आणि कृपया सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून घराबाहेर अनावश्यक पडू नये. आपण सगळे आरोग्य विभाग महसूल विभाग आणि सर्व प्रशासन हे सक्षम आहे आणि सगळ्यांची काळजी घेतली जात आहे. कृपया घाबरून न जाता कुठल्याही पद्धतीची मदत लागल्यास आरोग्य विभाग सगळे विभाग सतर्क आहेत. आम्हाला संपर्क साधायच्या सेवेंसाठी तत्पर आहोत. सध्या उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आपल्या देवरी शहरामध्ये वॉर्ड नंबर 8, वॉर्ड नंबर 9, वॉर्ड नंबर 10, त्यानंतर वॉर्ड नंबर 5 आणि वॉर्ड नंबर 16 यामधील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तरी नागरिकांना सर्व नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला आव्हान आहे की त्यांनी त्या कंटेनमेंट झोनमध्येच राहावं. त्यातून ये जा करू नये. जर आपण बाहेर आला तर आपल्यावरतीही कायदेशीर कारवाई केली जाईल. कालच दोन दुकानांवरती आपण दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर ती दोन दुकानं सील पण केलेली आहेत. तर नागरिकांना आव्हान आहे की आपण तिथेच राहावं. घरीच राहा आणि सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपण त्यांना 5,000 रुपये फाईन, माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 5,000 रुपये फाईन त्यासाठी आहे तो केलेला. ये जा जर आपण केली कंटेनमेंट झोनमधून बाहेर तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतर फौजदारी गुन्हाही आपल्यावरती दाखल केला जाईल. सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण आता घरी राहा, सुरक्षित राहा. आपल्यावरचं संकट जे आलेलं आहे देवरी शहरावरती त्याच्याशी दोन हात करण्यासाठी देवरी प्रशासन सजग आहे. आमचे हात बळकट अजून करा तुम्ही घरी राहून. आपण घरी राहिला तरच देवरी शहर सुरक्षित राहणार आहे. पहिल्या लॉकडाऊन पासून देवरी तालुका सुरक्षित होती. 4 महिन्यानंतर म्हणजे 25 जुलै पासून इथे कोरोना रुग्ण आढळून आले. ते आजही वाढत असून आजपर्यंत तालुक्यात 18 रुग्ण झाले आहेत. नगर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी नगरवासियांना संदेश दिला आहे. घरीच राहा, काळजी घ्या, अंतर ठेवा, मास्क बांधा व सुरक्षित राहा. V24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर ह्या आज गोंदिया जिल्ह्यात बाल विकास विभागाचा आढावा घेण्याकरिता आले असता गोंदिया जिल्हा परिषदेतील महिला बाल विकास कार्यालयाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडीचा आढावा घेताना सांगितले की गोंदिया जिल्हा हा राज्यातील पहिला असा जिल्हा आहे की या ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांकरिता जिल्ह्यातील कुठलीही NGO किंवा कोणतेही कंपनी समोर येत नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांची आज दुरवस्था झाली आहे. मात्र यापुढे CSR च्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीला डिजिटल करून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ, जेणेकरून खासगी शाळांच्या तुलनेत एकही अंगणवाडी कमी पडणार नाही. सही बात है. मैंने ऐसा जिल्हा ऍक्च्युली मुझे भी बहुत अफसोस हुआ आज. पहला जिल्हा मुझे ऐसा दिख रहा है की वहां पे अंगनवाड़ी के लिए कोई NGO काम भी नहीं कर रही. एक आप बात समझ लीजिए कि इसके पहले क्या हुआ वो तो खैर छोड़ो. अभी हम लोग जब से मंत्री बने हैं तब से हम लोग इसी के ऊपर कॉन्सेंट्रेशन कर रहे हैं कि अंगनवाड़ियाँ स्मार्ट कैसे की जाए और अंगनवाड़ियों को ज़्यादा और महत्व, क्योंकि जो बच्चे वहाँ पर आते हैं वो बच्चे ऐसे हैं कि जो पैसा खर्चा करके मॉन्टेसरी स्कूल्स या KG में नहीं जा सकते. तो ज़्यादा से ज़्यादा स्ट्रेंथनिंग अंगनवाड़ी को की जाए. आपको मालूम होगा स्मार्ट अंगनवाड़ी का कुछ एक प्रयोजन भी किया गया है और उसके लिए पैसे भी हम लोगों ने अभी डाइवर्ट किए हुए हैं. लेकिन सब कुछ सरकार ही करे ऐसा ज़रूरी नहीं है. कुछ अच्छे लोग जो NGOs जो काम करते हैं, जैसे पालघर में बहुत बड़े पैमाने पे रिलायंस काम कर रहा है, हमारे यहाँ पे मेलघाट में भी बहुत बड़ा काम हो रहा है. उसी तरीके से मुझे ऐसे लगा था कि कोई NGO यहाँ पे काम कर रहा है या नहीं कर रहा है, तो किसी ने बोला ही नहीं मुझे. कि अब मैंने बोला है, आई जस्ट स्पोक टू द CO एंड आई रिक्वेस्टेड हिम एंड आई एम गोइंग टू रिक्वेस्ट द कलेक्टर ऑल्सो कि यहाँ पे आप देखो यदि कोई इंडस्ट्री अच्छी है उनका CSR एक्टिविटी हम लोग डाइवर्ट कर सकते हैं. तो स्ट्रेंथनिंग तो आंगनवाड़ी करनी ही पड़ेगी. मेरे लिए इट इज़ अ ड्रीम. फॉर मी इट्स अ ड्रीम टू हैव अ वेरी वेरी एक्टिव एंड अ स्मार्ट आंगनवाड़ी ओवर हियर. एवरी आंगनवाड़ी, हर एक आंगनवाड़ी इस महाराष्ट्र में अच्छी होनी चाहिए. और जो उपलब्धियाँ इंग्लिश कॉन्वेंट में प्राइवेट लोगों में मिलती है वो उपलब्धियाँ मेरे आंगनवाड़ी में कैसी आएंगी, इसी के ऊपर मेरा प्रयास शुरू है.
नहीं नक्कीच मी माझा आज जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी आढावा झाला आणि मला सांगितण्यात आलेलं आहे की इथे कोणी एनजीओ काम करत नाही आहे. मी विचारणा केलेली आहे की कोणते कोणते इंडस्ट्रीज या ठिकाणी आहे किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये किंवा नागपूरमध्ये जवळपास ज्या इंडस्ट्रीज असतील एनजीओचा सहभाग आणि सी एस आर ॲक्टिव्हिटीचा सहभाग आपल्याला अंगणवाडी सेविका अंगणवाडी त्या ठिकाणी ताकदवर करण्यासाठी लागणार आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही इथून पुढच्या काळामध्ये नक्की करू. व्ही 24 तास करिता शाहिद पठाण गोंदिया. खुलताबाद तालुक्यातील ठेकेदार वरिष्ठ अधिकारी सोबत आर्थिक देवाणघेवाणीच्या आशीर्वादाने तालुक्यात सर्रासपणे अतिनिकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला व गावातील लोकांच्या डोळ्यात खडीच्या चुरीची धूळ फेकून निकृष्ट दर्जाचे काम करून अक्षरशः धुडगूस घातला आहे. सदरचा धुडगूस खुलताबाद तालुक्यातील गटविकास अधिकारी व इतर संपूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? मगर हम चूप रहेंगे. या धुडगूस घालणाऱ्या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून काळ्या यादीत टाका आणि गटविकास अधिकाऱ्याची हकालपट्टी करा असे वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर यांची मागणी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या जिल्ह्यात कोरोना महामारीने कहरच केला आहे, त्यामुळे सर्व लोक गावकरी यांच्यापासून जो तो स्वतःला व कुटुंबाला सांभाळण्यात व्यस्त झाला आहे. याचाच फायदा घेऊन व संचारबंदी लॉकडाऊन असतानाही निधी परत जाईल अशा उद्देशाने काही ग्रामपंचायतने ठेकेदाराशी व ठेकेदाराने अभियंत्याशी व अभियंत्याने गटविकास अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून निकृष्ट बोगस कामे लवकरात लवकर करून शासनाचा व जनतेचा निधी चाटण्याचा सपाटाच लावला आहे. कारण गटविकास अधिकाऱ्याकडे केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या छायाचित्रासह पुरावे व तक्रार दिली तरीही दखल घेतली जात नाही ही शर्मेची बाब आहे. पण वरील सर्व साखळी बेश्रम आहे असे यावरून दिसत आहे. गटविकास अधिकारी मोकाटे यांच्या नावातच मोकाट आहे. बंधन नाही तसेच गटविकास अधिकारी जर तक्रारीचे निवारण करू शकत नाही तर या पदावरून वरिष्ठांनी त्याची हकालपट्टी करावी व ज्याच्या नावातच विजय आहे अशा अधिकाऱ्याला त्या पदावर बसवावे, जेणेकरून खऱ्या तक्रारदाराला त्याच्या तक्रारीला न्याय मिळेल व विजय होईल व भ्रष्टाचार व कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची साखळी तुटून पडेल. व्ही 24 तास करिता वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर खुलताबाद. राशन वाटप न करणाऱ्या दुकानाचा परवाना निलंबित करावा अशी मागणी मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदनात केली आहे. सध्या कोरोनाच्या साथीमुळे तालुक्यातील परिस्थिती खराब असून सर्वच प्रकारचे व्यवसाय ठप्प आहे. मजुरांना काम नाही, बाहेरून शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक गावामध्ये आले आहे, ते आपला रोजगार गमावून बसले आहेत आणि ही परिस्थिती अजून किती दिवस चालेल हे सांगता येणं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य प्राधान्य कुटुंबियांना उर्वरित कुटुंबधारकांना देखील धान्य उपलब्ध करून दिले आहे. ते वितरित करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे, ज्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार व सर्वांच्या अडचणी पाहता बदलही केले जात आहे. असे असताना प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे सदर धान्य हे त्या कार्डधारकांना मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे खूप तक्रारी आल्यात. त्यामध्ये 27 जुलै रोजी डोनगाव येथील कार्डधारकांच्या अशाच तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये डोनगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराशी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांनी संपर्क साधला असता दुकानदाराने आम्हाला राज्य शासनाकडून मागील 2 महिन्याचेच उर्वरित धान्य मिळाले आहे, या महिन्याचे चालान पास झाले नाही तर आम्ही धान्य देऊ शकत नाही. तेव्हा लगेच त्या अनुषंगाने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बेलाडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून सदर बाब कळविली. त्यांनी तातडीने याबाबत तहसीलदार मेहरकर यांना सूचना केल्या व सदर उर्वरित कार्डधारकांना धान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष समवेत पदाधिकाऱ्यांनी घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. आपण तत्काळ याबाबत कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा केली व तालुक्यातील सर्व NPH कार्डधारकांची माहिती मागून त्यांना लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून देण्यास सांगितले व सोबतच आपल्या तालुका अध्यक्षासह मेहरकर तहसीलला भेट देऊन तहसीलदाराशी चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल व संघटना तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पप्पू देशमुख, महेश देशमुख व देवेंद्र आखाडे उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या वतीने मेहकर तहसील यांना निवेदन देण्यात आले की तालुक्यातील तत्सम तक्रारी प्राप्त होत असून स्वस्त धान्य दुकानदार हे NPH कार्ड धारकांना धान्य देत नसून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. तरी पुरवठा विभागाने तात्काळ सदर NPH धारकांचे धान्य वेळेवर पास करावे व तात्काळ त्या कार्डधारकांना सदर धान्य राज्य शासनाने दिलेल्यानुसार त्यांना अदा करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
व स्वस्त जे स्वस्त धान्य दुकानदार या कार्ड धारकांना धान्य देणार नाही, संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचे परवाने निलंबित करावे अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आलेली असून लवकरच कारवाई करण्यात आली नाही तर स्वाभिमानी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। V24 तासासाठी विष्णू आखरे पाटील, मेहरकर। संत नामदेव महाराज यांच्या वंशजावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी उद्याला महाक्षेत्र पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। या उपोषणाला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका विश्व वारकरी सेनेच्या वतीने पाठिंबा दर्शवित असून पंढरपूर येथील उपोषणाचे उद्याला समुद्रपूर तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार असल्याचे निवेदन समुद्रपूर येथील तहसीलदार यांना देण्यात आले आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले। या काळात सर्व उद्योग व्यवसाय व्यापार कारोबार रोजगार सर्व बंद होते, त्यामुळे गरिबांना कोणत्याही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नव्हते। त्यामुळे लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल परत घेण्यात यावे व या काळातील वीज बिल माफ करण्यात यावे। तसेच यापुढे 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी। विजेच्या एका युनिटच्या उत्पन्न खर्च 2.50 रुपये असताना घरगुती ग्राहकांना 7.50 रुपये सरासरी घेतले जातात व कमर्शियल व औद्योगिक वापराकरता 11.50 रुपये वीज बिल चार्ज केले जाते। म्हणून विजेचे सर्व ग्राहकांचे वीज बिल निम्मे करण्यात यावे। विदर्भात 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात गेल्या 3 वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतीपंपाचे सर्व थकित वीज बिल माफ करण्यात यावे। शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला तत्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे व विदर्भ उष्ण नक्षलग्रस्त सर्वात जास्त वीज तयार करणारा प्रदेश असल्यामुळे विदर्भातील 120 तालुक्यातील भार नियम कायमचे संपवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वरोडा येथील कार्यकारी अभियंते यांच्या मार्फत राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत यांना देण्यात आले आहे। तसेच वीज बिलाची होडी करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी विदर्भवादी नेते ॲडव्होकेट वामनराव चटप, माजी विधानसभा सभापती मोरेश्वर टेंभुर्णे, ॲडव्होकेट शरद कोरेकर, किशोर पोतनवार, मितीन भागवत, आशिष घुमे, सुधीर सातपुते, श्रीहरी पावडे, विठ्ठल बखट आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 1 जुलैपासून तर 9 जुलैपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये ठिकठिकाणी वीज बिलाच्या होळ्या केल्या। 10 जुलैला आम्ही राज्यातल्या 110 तालुक्यांमध्ये सगळे आलेले MSEB बिल परत केले त्यांना। आणि आमच्या मूळ मागण्या आहे, लॉकडाऊनच्या काळात धंदे उद्योग उदीम व्यापार कारोबार मजुरी सगळं बंद होतं, म्हणून लॉकडाऊनच्या काळातलं सगळं वीज बिल माफ करावं। 24 मार्चपासून 3 महिन्याचं 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी। दिल्ली सरकार 1 युनिट वीज तयार करत नाही पण 200 युनिट मोफत देते। आम्ही 6300 मेगावॅट वीज तयार करतो, फक्त 2200 वापरतो, 4100 विदर्भाच्या बाहेर जाते आणि आम्हालाही तेच दर लावले जातात, 5.5, 10, 6.17 आणि 11.56। म्हणून आमचं म्हणणं की हे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्या, विजेचे दर निम्मे करा याच्यासाठी की आम्ही एवढी वीज तयार करतो, 2.5 रुपये उत्पादन खर्च एका युनिटचा आणि साधारणपणे सरासरी घरगुती ग्राहकाला 7.5 रुपयापर्यंत वीज बिल पडते आणि इंडस्ट्रीयल आणि कमर्शियलला जवळजवळ 11.56 रुपये पडते। तरी वीज मंडळाचा संचित घाटा 53,000 कोटीचा असून वीज मंडळावरचं कर्ज 38,000 रुपये आहे। म्हणून आम्ही म्हणतो विजेचं बिल कायमचं संपवा। गेल्या 3 वर्षात विदर्भामध्ये दुष्काळी स्थिती आहे, म्हणून शेतीपंपाचं वीज बिल कायमचं संपवा आणि यापुढे मागेल त्याला वीज द्या। विदर्भातलं लोडशेडिंग संपवा आणि शेतीपंपांना तातडीने पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज द्या। या सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। आज जिल्ह्यातल्या जवळजवळ 12 तालुक्यांमध्ये हे कंटिन्युअसली सुरू आहे। राहिलेल्या 13वा तालुका 4 तारखेला आहे आणि या तऱ्हेने हे सगळं विदर्भातल्या 120 तालुक्यात आळून पाळून हे आंदोलन चालू आहे। आमची ग्राहकांना एवढीच विनंती आहे की या मुद्द्यावर निर्णय होतपर्यंत कोणीही विजेचं बिल भरू नये। नाही, मागण्या जर मान्य झाल्या, आम्ही गेली 3 वर्ष विजेच्या प्रश्नावर लढतो। आम्ही 17 किलोमीटर संविधान चौक तेव्हाचे यांचे वीजमंत्री कोराडीला त्यांच्या घरापर्यंत चालून गेलो होतो आणि ते त्यावेळेला हजर राहिले नाही, कबूल करून हजर राहिले नाही। आणि आता म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, आता तेच म्हणते 300 युनिटपर्यंत मोफत वीज द्या। म्हणजे लोकशाहीत निर्लज्जम सदा सुखी अशी परिस्थिती आहे आणि असं जर झालं नाही झालं तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन करतो।
V24 साठी सारथी ठाकूर, वरोरा, चंद्रपूर। तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तोपर्यंत बघत रहा V24 तास। नमस्कार।